कधी येणार, म्हणजेच ज्या जाहिराती देऊन जे वातावरण निर्मिती किंवा जो संदेश जो आहे तो या राज्याला द्यायचा होता, ते काम जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलं, किंवा वर केंद्रामध्ये आता थेट अमित शहा यांच्यापेक्षा देखील आम्ही थेट मोदींबरोबर संपर्क साधू शकतो अशा पद्धतीनं संदेश जो आहे तो या संपूर्ण जाहिरातींमधून द्यायचा होता का? आता केवळ शिंदे नाही तर शिंदे आणि फडणवीस असं हे युतीचं सरकार म्हणून जाहिराती ज्या देण्यात आल्या आहेत, कुठेतरी वादावर पडदा टाकण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला असला. नमस्कार, मी प्रफुल्ल साळुंखे, लेट्सअपमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विषय असा होता की काल ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धीविषयाच्या जाहिराती वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यात आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांपेक्षा म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी आहे किंवा ते जास्त लोक त्यांना लाईक करतात अशा विषयाचा एक सर्वे जो आहे तो सर्व वृत्तपत्रांमध्ये दाखवण्यात आला आणि या जाहिराती ज्या आहेत त्या फक्त मुंबई पुण्यापुरताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी या जाहिराती सर्व वृत्तपत्रांना देण्यात आलेल्या होत्या. यामागे नेमकं कारण काय, या जाहिराती देण्याचा उद्देश काय आणि या जाहिरातींमधून काय सांगायचं होतं, हा प्रश्न जो आहे तो आता सर्वसामान्यांना पडला नाही तर त्याचं उत्तर देखील मिळालेलं आहे की नक्कीच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खूप काही अलबेल आहे असं वाटत नाही. त्यातूनच या संपूर्ण जाहिराती ज्या आहेत त्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या जाहिराती नक्की काय होत्या, कालची जर आपण जाहिरात पाहिली तर कालच्या जाहिरातीमध्ये हा एक पेपर जो आहे तो आलेला आहे. कालच्या जाहिरातीमध्ये एक असं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण दोन फोटो या ठिकाणी जाहिरातीत होते आणि त्या ठिकाणी एक सर्वे जो आहे तो सर्वे देण्यात आलेला होता. त्यामध्ये एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी लोकप्रियता आहे ती जवळपास 67.69% या पर्सेंटेजमध्ये होती आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये तीच पर्सेंटेज जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 29% आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना 23% अशा पद्धतीनं हा संपूर्ण सर्वे देण्यात आलेला. आपण जर पाहिलं तर 2014 काळामध्ये जेव्हा सरकार स्थापन करायचं होतं तेव्हा मुख्यमंत्री कोण, त्यावेळी नागपूरमधून एक सर्वात मोठी जी ही घोषणा होती ती करण्यात आलेली होती, केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र ही भूमिका जी आहे त्यावेळी घेण्यात आली आणि त्यानंतर एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील या सर्वांना बाजूला सारून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि खरोखर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा प्रत्यक्षात आली आणि त्यानंतर दुसरा म्हणजे 2019 निवडणुकांमध्ये देखील ही घोषणा जवळपास भाजपाची घोषणा होती आणि मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हेच दावेदार असल्याचं देखील त्यावेळी स्पष्ट झालं होतं आणि त्याच पद्धतीने युती ही सत्तेत आली. पण पुढे ज्या घडामोडी घडल्या, उद्धव ठाकरे हे महाआघाडीबरोबर गेले, महाआघाडीची सत्ता झाली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर झाल्या. पण नंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांना बाजूला करून सत्ता पुन्हा भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार आलं त्यामध्ये अपेक्षित असंच होतं की वर नरेंद्र खाली देवेंद्र, पण खऱ्या अर्थानं गणित पूर्णपणे पासे पडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आणि आपण पाहतो की सरकार स्थापन झाल्याला आता जवळपास 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होतं आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवातीचे काही दिवस एकनाथ शिंदे हे भाजपाच्या कचाड्यात किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या कचाड्यात सापडले की काय अशी शंका जी आहे ती त्या काळामध्ये व्यक्त केली जात होती. पण जसे जसे दिवस या ठिकाणी जात आहेत तसं तसं एकनाथ शिंदे हे आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना आपल्याला दिसतंय आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये विशेषतः अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी जमून घेतलं आहे त्यामुळे कुठेतरी ते एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व जे आहे ते मोठं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जरी वर्चस्व मोठं झालं तरी देखील ज्या पद्धतीने प्रशासकीय पकड ही देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र राज्यावर आहे त्याचबरोबर जी भीती इतर राजकीय पक्षांना मुख्यमंत्र्यांची वाटते त्यापेक्षा जास्त भीती जी आहे ती देवेंद्र फडणवीसांची वाटते हे चित्र जे आहे ते कायम या ठिकाणी महाराष्ट्रात दिसतं आहे. आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री वरचढ आहेत ही भूमिका जी आहे ती सर्वसामान्य असेल, प्रशासन असेल, त्याचबरोबर राजकीय व्यक्ती असतील यांच्यामध्ये दिसतं आणि त्यातूनच या कुरघोडींमधून जी कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि भाजपचे रवींद्र चव्हाण जे देवेंद्र फडणवीस यांचे खूप खास आहेत त्यांच्यामध्ये जो वाद रंगला होता आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात नसताना
गेले 3 दिवस मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे भाजपच्या रडारवर होते आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांना जेरीस आणलं होतं. मुख्यमंत्री हे दिल्ली दरबारी जाऊन आल्यानंतर आणि जम्मू काश्मीरला जाऊन आल्यानंतर थेट महाराष्ट्रात आले आणि दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रामध्ये या सर्व जाहिराती झळकल्या आणि त्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना संपूर्णपणे कमी लेखण्याचा प्रयत्न जो आहे तो सर्व जाहिरातीत झाला आणि त्याची टीका होणं साहजिक आहे आणि त्याची चर्चा देखील होणं साहजिक आहे. भाजपातील बऱ्याच नेत्यांनी त्यावर टीका केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने हा संपूर्ण जाहिरातीच्या संदर्भात जे आहे ते सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. शंभूराजे देसाई असतील, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, या सर्वांनी आम्ही एक आहोत हे संपूर्ण सर्वे जो आहे तो शिवसेना भाजप युती असाच आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पद्धतीनं हा सर्वे आहे. याच पद्धतीनं हा संपूर्ण बचावात्मक पवित्रा जो आहे तो शिंदे गटाने घेतला आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील, भाजपचे इतर नेते असतील, प्रवीण दरेकर असतील, यांनी आक्रमकपणे की हा चुकीचा संदेश जातो अशी भूमिका जी आहे ती यावेळी घेतली असल्याचं आपल्याला दिसतंय. पण जर आज याच सर्वेमधनं सर्वेच्या संदर्भात एक नवीन जाहिराती ज्या आहेत त्या पूर्णपणे नवीन आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. कारण इथे जी जाहिरात होती काल ती म्हणजेच केंद्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा पद्धतीने होतं आणि हा जो कौल आहे या कौल जिथे आहे त्या ठिकाणी शिवसेना भाजपची शिवसेना आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे अशा पद्धतीने हा संपूर्ण कौल होता आणि फडणवीस यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी नव्हतं. अशा पद्धतीने हा सर्वे जो होता काल होता. आज ज्या प्रमाणे काल नाराजी जी आहे ती न बोलता देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली किंवा न बोलता जी जाहीर प्रदर्शन जे आहे ते केलं आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं. जर आपण आज यांच्या भाषेमध्ये म्हणजेच रोहित पवारांच्या भाषेमध्ये जर जे रोहित पवारांनी जी भूमिका मांडली त्या भाषेमध्ये जर उत्तर या ठिकाणी द्यायचं असेल, त्यांनी एका वाक्यात या ठिकाणी सांगितलं काल उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली की माझ्या कानाला जखम झाली आहे, ती जखम त्यांच्या कानाला नव्हे तर त्यांच्या मनाला झाली आहे का असा प्रश्न जो आहे तो रोहित पवारांनी या ठिकाणी विचारला आणि एक खोचक प्रश्न आहे. आणि त्याच पद्धतीनं आपली जी संपूर्ण भूमिका या पद्धतीनं काल देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केल्याचं न बोलता जाहीर केली आणि ती भीती जी आहे ती कुठेतरी एकनाथ शिंदे यांना देखील वाटलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आणि आपण जर पाहिलं तर काल संजय राऊतांनी देखील खूप मोठी टीका केली, शिवसेनेच्या वतीनं वेगवेगळ्या नेत्यांनी टीका केली की केवळ नरेंद्र मोदी यांचाच फोटो या ठिकाणी छापण्यात आला होता, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नव्हता, आनंद इंगेंचा फोटो नव्हता, अमित शहांचा फोटो नव्हता, उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नव्हता. त्यामुळे आज ज्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत त्या संपूर्णपणे आपण पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत, स्वर्गीय आनंद इंगे आहेत, गृहमंत्री अमित शहा आहेत, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा ज्या आहेत नव्याने जाहिराती देऊन भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण खऱ्या अर्थानं या जाहिराती देऊन म्हणजे म्हणतात ना जी बोन्स गई वाऊच कधी येणार, म्हणजेच ज्या जाहिराती देऊन जे वातावरण निर्मिती किंवा जो संदेश जो आहे तो या राज्याला द्यायचा होता ते काम जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी केलं. नक्कीच एकनाथ शिंदे यांनी हे संपूर्ण भूमिका अशी का मांडली किंवा या पद्धतीनं ह्या जाहिराती का देण्यात आल्या यामध्ये अनेक कारणं आहेत. खरं म्हणजे तर एक पहिलं कारण जे सांगितलं जातं की गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं भाजपाकडनं टार्गेट केलं त्याला प्रत्युत्तर देणं असेल किंवा गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणेमध्ये किंवा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस हे कसे वरचढ आहेत हे सांगण्याचा जो प्रयत्न वारंवार होतो आहे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे. किंवा वर केंद्रामध्ये आता थेट अमित शहा यांच्यापेक्षा देखील आम्ही थेट मोदींबरोबर संपर्क साधू शकतो अशा पद्धतीनं संदेश जो आहे तो या संपूर्ण जाहिरातींमधून द्यायचा होता का, किंवा गतिमान शासन जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे होतो आहे काय, एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत जी आहे ती जवळपास 18-18 तास काम करण्याची क्षमता आणि त्यामुळे लोकांशी संपर्क आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींमुळे जी लोकप्रियता आहे ती खरोखर वाढते आहे का, असे अनेक संदेश जे आहेत ते या जाहिरातीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी केला. पण एकनाथ शिंदे यांचा हा जो प्रयत्न आहे खूप असा मोठा प्रयत्न जो जनतेला दाखवून देण्याचा, एका दिवसात त्यांनी या संपूर्ण प्रकरणात माघार घेतली आणि या जाहिराती आता घुमजाव करत
आता संपूर्ण म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर अमित शाह असतील, या सर्वांचे फोटो छापले आहेत. आणि आता केवळ शिंदे नाही तर शिंदे आणि फडणवीस असं हे युतीचं सरकार म्हणून जाहिराती ज्या देण्यात आल्या आहेत, कुठेतरी वादावर पडदा टाकण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला असला तरी देखील वाद हा जो आहे तो आता म्हणजे कापसाला जी आग ठिणगी जी आहे कापसावर पडली आहे आणि कापूस जरी काही प्रमाणात विझवण्याचा प्रयत्न केला पण ती आग आतून दगदगत असते, तशाच पद्धतीनं हे दोन्ही नेत्यांमधले वातावरण जे आहे ते पुढे देखील दगदगत राहणार आहे. पण आता आणखी कुठली ठिणगी किंवा आणखी वाऱ्याचा कुठला जो झोप आहे हा जोत आला तर ही आग जी आहे ती वणव्याचं रूप किंवा मोठा मोठ्या आगीचं रूप धारण करू शकते का हे पाहावं लागणार आहे. पण सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी सावरत सावरत का होईना जाहिराती नवीन जाहिराती ज्या दिल्या आहेत त्या दिल्याने हा वादावर काहीसा पडदा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो.